ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. रवींद्र वायकरांसह त्यांच्या पत्नी मनीषा वायकर यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय. जोगेश्वरीमधील सुप्रीमो क्लबच्या जागेचा गैरवापर तसंच तिथे हॉटेल बांधताना तथ्य लपवल्याच्या आरोपाखाली वायकरांविरोधात आर्थिक गुन्हे शाखेनं सप्टेंबर महिन्यात गुन्हा दाखल केला होता. त्याच गुन्ह्याच्या आधारावर ईडीनं या प्रकरणी तपास करून वायकरांवर गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणी अद्याप कुणालाही समन्स बजावण्यात आलं नाही असं सूत्रांनी सांगितलंय. मात्र ईडीनं गुन्हा दाखल केल्यानं वायकरांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे सिंचन.